फळावरची वाक्य आपण अगोदर वाचूयात. टोपी घाल, टोपी काढ या मराठी वाक्याचा आपल्याला इंग्रजी वाक्य तयार करायचं आहे. टोपी घालला इंग्रजी मध्ये काय म्हणायचं? पुट ऑन वर कॅप, पीयूटी पुट. पुट म्हणजे घालणे, पुट ऑन घालला, पुट ऑन युअर कॅप, वाय ओ युअर युअर सी ए पी कॅप. बघा आपल्या समोर कोण तर असतो, टोपी घाल म्हणतो. तू टोपी घाल असं डायरेक्ट म्हणतो का? टोपी घाल, त्यासाठी युअर आलेलं आहे म्हणजे तुझी टोपी घाल. पुट ऑन युअर कॅप. टोपी काढ, काढला काय म्हणायचं इंग्रजीमध्ये? रिमूव म्हणायचं. रिमूव म्हणजे काढून टाकणे, काढ. आर ई एम ओ पी ई, रिमूव म्हणजे काढून टाकणे. काढला रिमूव युअर कॅप, रिमूव युअर, वाय ओ युअर युअर सी ए पी कॅप. टोपी घाला, पुट ऑन युअर कॅप, पुट ऑन युअर कॅप. टोपी काढ, रिमूव युअर कॅप. पहा, चष्मा लाव, चष्मा काढ. चष्मा लावला काय म्हणायचं? पुट ऑन युअर स्पेक्टॅकल्स. पुट, पी यू टी पुट ओ एन ऑन युअर स्पेक्टॅकल्स. यस पी ई सी ए सी एल ई. बघा चष्मा लावला काय म्हणायचं? पुट ऑन युअर स्पेक्टॅकल्स. यस पी ई सी टी ए सी एल ई एस, स्पेक्टॅकल्स म्हणजे चष्मा. चष्मा काढ, काढला काय म्हणायचं? रिमूव आर ई एम ओ व्ही ई, रिमूव म्हणजे काढून टाकणे, काढणे. रिमूव युअर, वाय ओ युअर युअर स्पेक्टॅकल्स. पहा चष्मा काढला काय म्हणायचं? रिमूव युअर स्पेक्टॅकल्स. पुट ऑन युअर स्पेक्टॅकल्स, रिमूव युअर स्पेक्टॅकल्स. पहा पुढचे वाक्य काय आहे. कपडे घाल, कपडे काढ. शाळेतून आल्यानंतर आई काय म्हणते? कपडे काढ. आणि शाळेला जाताना काय म्हणते? कपडे घाल, नाहीतर कपडे घाल, कपडे काढ आणि दुसरे घाल असंही बोलतात. कपडे घालला, पुट ऑन युअर क्लॉथ्स, पी यू टी पुट. पुट ऑन युअर, वाय ओ युअर युअर क्लॉथ्स, सी एल ओ टी एच ई एस क्लॉथ्स. बघा कपडे घालला काय म्हणायचं? पुट ऑन युअर क्लॉथ्स, पुट ऑन युअर क्लॉथ्स. कपडे काढला, रिमूव आर ई एम ओ व्ही ई, रिमूव म्हणजे काढून टाकणे. काढला रिमूव म्हणायचं. रिमूव युअर, वाय ओ युअर युअर कपडेला क्लॉथ्स, सी एल ओ टी एच ई एस क्लॉथ्स. रिमूव युअर क्लॉथ्स. पहा शर्ट घाल, शर्ट काढ. शर्ट घाल, घाल या शब्दाला काय म्हणायचं? पुट ऑन, पी यू टी पुट ओ एन ऑन, पुट ऑन युअर, वाय ओ युअर युअर बघायचं. शर्टला काय म्हणायचं? शर्ट. पुट ऑन युअर शर्ट, पुट ऑन युअर शर्ट. शर्ट काढ, काढला काय म्हणायचं? रिमूव आर ई एम ओ व्ही ई, रिमूव म्हणजे काढून टाकणे, काढणे. काढला रिमूव शर्ट, युअर शर्ट, रिमूव युअर, वाय ओ युअर युअर एस एच आय आर टी शर्ट, एस एच आय आर टी शर्ट. रिमूव युअर शर्ट, पुट ऑन युअर शर्ट, रिमूव युअर शर्ट. गणवेश घाल,
गणवेश काढ. गणवेश केव्हा घालतात? शाळेला जाताना. शाळेचा ड्रेस त्याला गणवेश म्हणतात. पुट ऑन पीयूटी पुट पुट ऑन युअर बघायचं घालणं काय म्हणायचं पुट ऑन युअर युनिफॉर्म यू एन आय एफ ओ आर एम युनिफॉर्म म्हणजे गणवेश. पुट ऑन युअर युनिफॉर्म गणवेश काढला काय म्हणायचं काढला रिमू आर ई एम ओ पीई रिमू युअर युअर गणवेश काढला काय म्हणायचं रिमू रिमू म्हणजे काढणे काढून टाकणे रिमू युअर युनिफॉर्म युनिफॉर्म यू एन आय एफ ओ आर एम युनिफॉर्म म्हणजे गणवेश पुट ऑन युअर युनिफॉर्म रिमू युअर युनिफॉर्म जोडे घाल जोडे काढ जोडे म्हणजे चप्पल किंवा बूट जोडे घालला पुट पी यू टी पुट पुट ऑन युअर पुट ऑन युअर शूज जोडे घालला काय म्हणायचं पुट ऑन युअर शूज जोडे काढलं काय म्हणायचं रिमू रिमू म्हणजे काढणे काढून टाकणे रिमू आर ई एम ओ पीई रिमू म्हणजे काढणे काढला रिमू म्हणायचं आणि जोडेला शूज रिमू युअर वाय ओ यू आर युअर शूज एस एच ओ ई एस शूज म्हणजे बूट पुट ऑन युअर शूज रिमू युअर शूज पायमोजे घाल पायमोजे काढ घाललं काय म्हणायचं पुट ऑन पी यू टी पुट ओ एन ऑन वाय ओ यू आर युअर म्हणजे तुझे तुझा तुझे तुझे पुट ऑन युअर पायमोजेला सॉक्स ऑन युअर सॉक्स पायमोजे काढ रिमू आर ई एम ओ व्ही रिमू रिमू युअर सॉक्स एस ओ सी के बघा पायमोजे घालला काय म्हणायचं पुट ऑन युअर सॉक्स पुट ऑन युअर सॉक्स पायमोजे काढ काढला काय म्हणायचं रिमू म्हणायचं रिमू युअर सॉक्स रिमू युअर सॉक्स पहा कीप या शब्दाचा वापर करून आपल्याला इंग्रजीत बोलायचं आहे कोणती वाक्य असतात बघू आता शांत राहा शांत राहायला काय म्हणायचं कीप के डबल ई पी कीप शांतला क्वाइट क्यू यू आय टी टी क्वाइट म्हणजे शांत कीप क्वाइट प्रयत्न करत राहा थांबू नका तुम्ही तुम्ही हरला तरी सुद्धा तुम्ही थांबायचं नाही काय करायचं प्रयत्न करत राहा कीप के डबल ई पी कीप ट्राइंग टी आर आय ट्राय म्हणजे प्रयत्न करणे ट्राइंग आर आय एन जी ट्राइंग करत करण्याची क्रिया चालू कीप ट्राइंग टी आर वाय आय एन जी आय एन जी प्रत्यय केव्हा लागतो केव्हाही चालू काळामध्ये करत करण्याची क्रिया चालू असेल तर मूळ क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लागतो इथं प्रयत्न करत राहा थांबू नका तुम्ही प्रयत्न करत राहा कीप ट्राइंग हसत राहा केव्हाही जीवनामध्ये रडत बसू नका जीवनामध्ये हसत राहायचं हसत राहा चालत राहा हसत राहायला कीप स्माइलिंग के डबल ई पी कीप स्माइलिंग एस एम आय एल आय एन जी कीप स्माइलिंग चालत राहा कीप के डबल ई पी कीप डब्ल्यू एल के आय एन जी वॉकिंग कीप वॉकिंग कीप स्माइलिंग मागे सरकत राहा राहिला कीप के डबल ई पी कीप सरकतला मुव्हिंग एम ओ व्ही
आयएनजी, मूव म्हणजे सरकणे, मूविंग सरकत आयएनजी प्रत्यय, चालू काळामध्ये आयएनजी प्रत्यय लागत असतो. कीप मूविंग मागेला बॅक, बी ए सी के बॅक म्हणजे पाठीमागे किंवा मागे. कीप मूविंग बॅक, मागे सरकत राहा, कीप मूविंग बॅक. टोपी घाल, पुट ऑन युअर कॅप. टोपी काढ, रिमूव्ह युअर कॅप. तिथे